लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स। बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका 35 वर्षीय महिलेवर 8 नराधमांनी चाकूचा दाग दाखवून आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। मात्र या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली। बुलढाणा येथील फिर्यादी आणि तिची नातेवाईक असलेली महिला हे दोघेही दुपारी खडकी येथे जात असताना रस्त्यातील देवीच्या मंदिराजवळ असलेल्या राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबले होते। यावेळी 7 तर 8 जण आले आणि त्यांनी या दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली, तर आरोपीने त्याच्या गळ्याला चाकू लावून पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरामागील दरीत नेले आणि तिथे आरोपीने पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला, तर पीडित महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील 45,000 रुपये सुद्धा लुटले। दरम्यान ही घृणास्पद घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बोराखेडी पोलीस ठाणे गाठले, सोबतच पोलीस प्रशासनाला देखील चांगलेच धारेवर धरले आणि तात्काळ आरोपींवर कारवाई करण्यास सांगितलं। यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला गर्दी केली होती। या प्रकरणातील आरोपी सध्या फरार झाले आहेत, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। मात्र आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला असून या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय। जोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली होती। त्यानंतर पोलिसांनी प्रकरणात गांभीर्याने कारवाई सुरू केली आहे। पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहात, काय नेमकी घटना घडलेली आहे? मी सायंकाळी शेतामध्ये माझी पत्नी माझी नात यांना घेऊन पाहणी करायला आलो आणि तेवढ्यामध्ये आमचा पृथ्वीराज धर्मवीरचा संस्थापक याचा मला फोन आला की राजूर घाटामध्ये बलात्काराची घटना घडली आणि ताबडतोबीने पप्पा काहीतरी केलं पाहिजे आणि फिर्याद द्यायला ज्याच्यासोबत जी घटना घडली तो पण व्यक्ती माझ्यासोबत आहे, ती महिला पण त्यांना भेटली आणि मी माहिती घेतल्यानंतर कळलं की एक राजूर घाटामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये कमीत कमी 6 घटना राजूर घाटामध्ये, देवीचं मंदिर हे निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे, बजरंगबलीचं मंदिर आहे आणि त्यावेळेला अचानकपणे कोणी पती पत्नी असतात ते बाजूला जातात, सेल्फी काढतात, पाडावर जातात, निसर्गाचा आनंद लुटतात आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन या भागातलं एक टोळकं 8 लोकांचं जे आहे हे त्या नवऱ्याला मारतं आणि त्या नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करतं। जे तरुण पोरी येतात त्याला मारतात आणि त्याच्यावर बलात्कार करतात, बहीण भाऊ असले तर भावाला मारतात, बहिणीवर बलात्कार करतात। या 6 घटना त्या आतापर्यंत या महिला जीवनामध्ये घडल्या। आज देखील संध्याकाळी एक नातेवाईक आपल्या नातेवाईक महिलेसोबत तिथे आल्यानंतर त्यांनाही वाटलं की आपण तिथे हे करावं, अचानकपणे 8 लोक तिथे आले, त्याला एकाला त्याला तोंड बांधून आले, त्याला मागून मारहाण केलं, त्याला खाली पाडलं, त्याच्या गळ्याला चाकू लावला, त्या बाईला उचलून नेलं आणि त्याच्यासमोर चाकू त्या बाईच्या गळ्याला लावून 8 लोकांनी लगातार एकामागे एक बलात्कार त्या ठिकाणी केला आणि बलात्कार केल्यानंतर जेव्हा हा पोरगा सुटला तर त्याने त्याचा पाठलाग केला। पाठलाग केल्यानंतर तो मोयगावमध्ये गेला। मोयगावमध्ये गेल्यानंतर एक राहुल राठोड नावाचा व्यक्ती असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। खरं तर मोयगाव हे खूप चांगल्या लोकांचं गाव आहे, अशा घटना कधी घडत नाही, पण जे कोणी हे सगळे गुन्हेगार ते बाहेर गावचे त्या गावामध्ये आले आहेत आणि अशा प्रकारच्या त्या घटनांना वारंवार अंजाम देण्याचा प्रयत्न करत आहेत। याआधी देखील एक देशाचा फौजी जो देशाच्या सीमेवर आपल्या सगळ्यांचं रक्षण करतो तो सुट्टीवर आल्यानंतर आपल्या बायकोला घेऊन सहज त्याला म्हटलं आपण जंगलात जावं आणि थोडंफार बायकोंमध्ये त्याच्यामध्ये थोडं काही थोडं रोमांस सुरू झालं। अचानकपणे असेच काही लोकं आले आणि त्याला बांधून त्याच्यासमोर त्या देशाच्या रक्षकाच्या फौजीच्या बायकोवर या लोकांनी बलात्कार केला। वारंवार ह्या सगळ्या घटना घडताना एक राम चव्हाण नावाचा मोयगावचा ग्रामपंचायत सदस्य आणि बीड जमदारला फोन केला की अशा असा प्रकारचा बलात्कार हे 8 लोकं करत आहे। तो बलात्कार चालताना 2 तास तो बलात्कार चालला, 15 मिनिटाचं अंतर पोलीस स्टेशनचं आणि त्या घाटाचं आहे। हा बीड जमदार आपल्या लोकांना सांगून पोचू शकत होता, आपल्या वरिष्ठ लोकांना तो कळू शकत होता, पण त्यांनी कोणाला सांगितलं आणि स्वतः पण तो गेला नाही आणि बलात्कार संपण्याची वाट तो पाहत होतो की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। शेवटी बलात्कार संपल्यानंतर ते आरोपी पळून गेले तरी पोलीस त्या ठिकाणी सांगोळी पोचली नाही। हा खूप मोठा गंभीर विषय आहे आणि आतापर्यंत एवढे 6-7 बलात्कार झाल्यानंतर बोराखेडी पोलिसांच्या लोकांना खबर राहायची का लागली नाही, का गुन्हेगारांना त्यांनी वसा घातला नाही? ठीक आहे, तरुण पोरी येतात अब्रूपोटी रिपोर्ट देत नाही, याचा अर्थ कोणी रिपोर्ट देत नाही म्हणून काय बलात्काराकरचे काय लायसन लोकांना देऊन टाकायचे काय ना? बलात्काराकरता मोकट सोडून द्यायचं, कोणा लेखी वळायचं असेल आणि लुटायचं, उद्या त्या राजूर घाटामध्ये कोणी मंदिराच्या दर्शनाला कोणी येईल की नाही येईल, त्या निसर्गरम्य आता कोणी राहील की नाही राहील, जर अशा प्रकारे शहरातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जर असे बांधून बलात्कार केले जातील तर ही जिजाऊंच्या जिल्ह्यातली खतरनाक खूप वाईट गोष्ट या ठिकाणची आहे आणि म्हणून मी गेल्या 3 तास ठाम बसवलं, जोपर्यंत FIR दाखल करत नाही आणि गुन्हेगार ते पकडत नाही मी सोडणार नाही।
मी एस पी साहेबांशी बोललो, मी सी एम साहेबांशी बोललो, एस पी साहेबांनी बुलढाण्याचे पी आय, ग्रामीणचे पी आय, बोराकडीचे आपल्या धनगडचे पी आय यांना पाठवलं. डीवायएसपी एस पी आय ठिकाण पोलीस कारवाई आता ताबडतोबीने करत आहे. त्या लोकांवर 395चा गुन्हा, गँगरेपचा गुन्हा, जीवे मारण्याच्या धमकीनंतर बलात्कार केला, 300चा गुन्हा दाखल होत आहे. पण शेवटी गुन्हा दाखल झाल्यानंतर या 6-7 घटनांमध्ये ज्या महिलांची अब्रू गेली ती वापस येणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. गुन्हा घडेपर्यंत वाट आम्ही लोकांनी का पाहावी? गुन्हा घडेपर्यंत आम्ही चूप का बसावं? गुन्हा घडायच्या आधी एक घटना घडल्यानंतर आमची यंत्रणा काय करते? त्याला काय शोध घेता येत नाही, त्याला काय माहीत पडते असं घडतं, म्हणून गावातल्या लोकांना कळतं की सहावी पाचवी सहावी घटना आहे, मग पोलीस डिपार्टमेंटने घटना का कळत नाही? का अशा प्रकारे अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी केलं जातं? का महिलांच्या अभ्यासोबत खेळलं जातं? याच्यामुळे मी वादिवेशनाच्या पहिल्या दिवशी तर रान उठवणारच आहे. पण जर या डिपार्टमेंट जर या लोकांना कारवाई करण्यात जर असक्षम राहिलं तर आम्ही सगळे लोक या लोकांचं लिंग छाटल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही. भविष्यात कोणी अशा प्रकारे कोणाच्या मदतीने फायदा घेऊन कोणा महिलेची इज्जत हात टाकणार नाही. इतकी गंभीर कारवाई आम्ही करू, परिणामाची पर्वा आम्ही कधी आजपर्यंत केली नाही, भविष्यातही आम्ही करणार नाही. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी किरण सेजोळ, बुलढाणा. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.